सिटी न्यूज वसा जनसेवेचा। जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे। जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील 28,800 कर्मचारी संपावर गेल्याने पूर्ण व्यवस्था ठप्प झाली आहे, त्यामुळे जनसेवा ही विस्कळीत झाली आहे। या संपामध्ये आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी संपावर गेल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय। जिल्हाधिकारी कार्यालयातील 8,500 कर्मचारी, आरोग्य विभागातील 500 कर्मचारी, जिल्हा परिषद विभागातील 15,000 कर्मचारी संपावर गेलेत, त्यामुळे जनसेवेवर मोठा परिणाम दिसून येत आहे। तसेच नगरपालिकेतील 5,500 कर्मचारी संपावर गेल्याने जिल्ह्यातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हा संप बेमुदत राहणार असल्याचं संपकऱ्यांनी सांगितलं आहे। आज दिनांक 14 मार्च 2023 पासून आमच्या राज्यातल्या 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त जे कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, तसेच बक्षीस समितीच्या खंड 2 मध्ये आमच्या लिपिकवर्गीय आणि अन्य संवर्गावर जो अन्याय झाला त्या व इतर मागण्यांसाठी राज्यातल्या तमाम 28 संघटना आजच्या या संपात उतरलेल्या आहेत। आजचा हा संपाची नोटीस यापूर्वी तर राज्य शासनाला देण्यात आली होती। काल 13 मार्च रोजी राज्य सरकारी कर्मचारी व इतर संघटनांची समन्वय समिती यांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा झाली। वाटाघाटी संदर्भात सर्व संघटनांनी एकच मुद्दा मांडला, आमची सर्वात मोठी मागणी असेल तर ती आहे जुनी पेन्शन योजना। जोपर्यंत ही पेन्शन योजना आमच्या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही तोपर्यंत हे उपोषणाचा आसरा मागे घेतला जाणार नाही असा ठाम निर्धार आमच्या सर्व संघटनांनी घेतलेला आहे। या सोबतच बक्षीस समितीने आमच्या कर्मचाऱ्यांना जो अन्याय केला त्या अन्याय संदर्भात ही अंतिम आणि शेवटची लढाई आहे। आमच्या लिपिकांच्या व इतर संवर्गाच्या वेतनसंख्या जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील। या सोबतच आमची अशी मागणी आहे की राज्यातील खासदार, आमदार आणि मंत्री महोदयांना जे वेतन आणि पेन्शन दिलं जातं त्याप्रमाणे आमच्या 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना सुद्धा पेन्शन लागू व्हावं, अन्यथा राज्यातील लोकप्रतिनिधी सुद्धा पेन्शन रद्द करण्यात यावी, बंद करण्यात यावी अशी या निमित्तानं जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने मी मागणी करतो। आणि आमच्या महासंघाचे अध्यक्ष या ठिकाणी दामोदर साहेब आहेत, ते सुद्धा 2 शब्द बोलतील। जुनी पेन्शन लागू करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जिल्हा परिषद मध्यवर्ती कर्मचारी संघटना आणि इतर 17 लाख कर्मचाऱ्यांनी संपात उतरलेले आहेत। काल माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाली परंतु चर्चा विफल झाली, त्या चर्चेला मी उपस्थित होतो। मुख्यमंत्री महोदयांनी मान्य, तुमची मागणी मान्य आहे असं मान्य केलं परंतु लिखित स्वरूपात कुठले ठोस असा आश्वासन आम्हाला दिलेलं नाही, त्यामुळे हा बेमुदत संप आम्ही सुरू केलेला आहे। आणि प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरायला कमी पडणार नाही परंतु जुनी पेन्शन घेतल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। मला एवढंच सांगायचं आहे की आम्हा कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळाचा एकमेव जो आधार आहे आमची पेन्शन, ती आम्हाला सुरू करण्यात यावी, एवढी एकच मागणी आहे, प्रमुख मागणी म्हणून मी हे सांगू इच्छिते। सिटी न्यूज बुलढाणा।